अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर पहूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये राजेंद्र कुंडलिक चांदेकर याच्या जवळील 15 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या, तर श्वेतांबर वाघ या दुसऱ्या दारू विक्रेत्याकडून 2000 रुपये किमतीची प्लास्टिक पिशव्यांमधील 20 लिटर गावठी दारू नष्ट केली आहे। या दोन्ही दारू विक्रेत्यांवर एपीआय राकेश सिंग परदेशी यांनी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। आम्ही सपोनी राकेश परदेशी सोबत PSI अमोल देवडे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर असे कोंडापूर येथे साई इरिगेशन या दुकानामधून देशी विदेशी मदत विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आज रोजी सदर दुकानावर छापा मारला असता देशी विदेशी दारूचा मुद्देमाल व गावठी असा एकूण मुद्देमाल मिळून आला आहे। तरी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात येईल, पुढील कारवाई करीत आहोत। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री पंजाबराव उगले साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री गोरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तातकडे साहेब यांच्या मार्गदर्शन व सूचनाखाली करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।